त्यानंतर सर्वश्री किरण सरनाईक आला तुमचा नंबर. आपण सूचना क्रमांक 3 पुकारा. सरनाईक सूचना क्रमांक 3 सभापती महोदया वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदया, सन्माननीय मंत्री महोदयाने याचं निवेदन सादर केलेलं आहे, परंतु त्यांच्या निवेदनामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, आपल्या निवेदनामध्ये प्राथमिक शाळेतील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित पदावर नियुक्त कर्मचाऱ्यांना त्यापैकी 1166 कर्मचाऱ्यांच्या अद्यापही भविष्य निर्वाह निधीचे, GPFचे अथवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे खाते उघडण्यात आलेले नाहीत. तसेच राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील 1/11/2005 पूर्वी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित पदावरील नियुक्त कर्मचाऱ्यांचे जवळपास 4295 भविष्य निर्वाह निधी अथवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे खाते उघडण्यात आलेले नाही. त्यामुळे प्राथमिकचे 1166 व माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित पदावरील 4295 यांच्या खात्यावर वेतन आयोगाचे हप्ते जमा करण्यात आलेले नाही. त्यामुळे माझा प्रश्न असा आहे मंत्री महोदयांना, 2000 पूर्वी विना अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना GPF किंवा NPS खाते नसल्यामुळे वेतन आयोगाचे हप्ते व कुटुंब निवृत्ती वेतन योजना नाकारलेली आहे का? 2005 पूर्वी विना अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील निवृत्त कर्मचारी जे दुर्दैवाने त्यांचा मयत झालेली आहे, त्यांच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्ती योजना मिळत नाही, हे फक्त केवळ त्या कर्मचाऱ्यांचे GPF व NPS खाते नसल्यामुळे आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे GPF किंवा NPS खाते नाही त्यांना 7वा वेतन आयोग हप्ते व मयत कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी आपण तशी तरतूद करण्यासाठी प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवणार आहेत का? तसेच माझा प्रश्न हा आहे की 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जर NPS खाते उघडायचे असल्यास त्यांना ते खाते आज उघडता येत नाहीत, कारण पोर्टलवर ते स्वीकारले जात नाहीत, तरी ही सुविधा आपण कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देणार आहात का? सभापती महोदया, एवढे प्रश्न एका वेळेला विचारले तर मला ते लिहून घ्यायला लागतील, नाहीतर लक्षात राहणार नाही. त्याच्यामुळे मी सविस्तर उत्तर मी सविस्तर उत्तर सर्वच गोष्टींचं देतो, जेणेकरून आपल्या मनामध्ये कुठल्याही शंका उपस्थित राहणार. एक म्हणजे जुन्या 2005 पूर्वीच्या शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करावी का या संदर्भातला जो विषय आहे तो एकतर सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि दोन नवीन समितीकडे सुद्धा दिलेला आहे. तर समितीकडून जर पॉझिटिव्ह आलं तर तो प्रश्न सुटायला मदत होईल. आपल्याला एवढंच सांगायचं की ज्या लोकांनी आपल्या नवीन पेन्शन योजनेची खाती उघडली नाहीत त्यांचं हे परत कसं देणार, कारण त्यांनी जी भरलेली आहे रक्कम ती परत द्यायची असेल तर त्यांनी खाती उघडली पाहिजेत. त्याच्यामुळे आपण त्यांना विनंती करावं की त्यांनी आपली आपले जे हप्ते आहेत, माझं ऐका ना साहेब, आपले जे हप्ते आहेत ते त्यांनी स्वतः भरले पाहिजे. अख्ख्या संपूर्ण कर्मचाऱ्यांनी भरले शासनाच्या, फक्त आपल्याकडच्या 1166 प्राथमिकच्या शिक्षकांनी आणि माध्यमिकच्या 4295 लोकांनी आपली कॉन्ट्रीब्युशन असून भरलेली नाही. महाराष्ट्रामधलं हे एकमेव उदाहरण आहे. शेवटी कुठल्या पद्धतीने जुन्या पेन्शनचे लाभ द्यावे या संदर्भात समिती निर्णय घेईल, परंतु हप्ते तर भरायला लागतील. माझी आपल्यामार्फत सभापती महोदया आमदार महोदयांना विनंती आहे की त्यांनी या लोकांना हप्ते भरायला सांगावे, नाहीतर काय होतं की आयत्यावेला एवढे हप्ते कापून घेतले तर पगाराच्या संदर्भात अडचण निर्माण होते. मी ज्याला RDD खात्याचा मंत्री होतो त्याला शेवटी आम्ही 4 हप्ते करून ते जमा करून घेतले आणि हा प्रश्न सोडवला. तर आपण आता विनंती करावी की ज्या लोकांनी हप्ते भरलेले नाहीत त्यांनी आपले हप्ते भरावे, कारण ते त्याची ॲडजस्टमेंट होत असते आणि त्याच्यामुळे हे भरलं तर त्यांचा जो हप हे परत देता येईल. दुसरा भाग असा आहे की जे कर्मचारी मयत झालेले आहेत त्यांना आपण जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे, परंतु ही पेन्शन योजना लागू करण्यापूर्वी 1-time सेटलमेंट खाली आम्ही त्यांना 10-10 लाख रुपये दिलेले आहेत. त्याच्यामुळे हे पैसे ज्याला ॲडजस्ट होईल त्याला पुढचं त्यांचं पेन्शन सुरू होईल. आज पेन्शनमध्ये हे पैसे ऍडजस्ट करायला लागतील, कारण आपण त्यांना ऑलरेडी ते पेड केले आणि नंतर हा निर्णय घेतला की जुनी पेन्शन योजना त्यांना लागू होईल. त्याच्यामुळे हा ऍडजस्टमेंटचा प्रश्न आहे, याच्या संदर्भात सरकारकडून कुठलीही दिरंगाई होणार नाही. ज्या लोकांनी 1-time सेटलमेंटचं लाभ घेतला नसेल त्यांना लगेच पेन्शनचं हे चालू होईल. जरा एक मिनिट मला उत्तर देऊ द्या, माझं उत्तर पूर्ण होऊ द्या. त्याच्यानंतर
दुसरं असं आहे की सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगाच्या प्रलंबित हप्त्याच्या संदर्भात आपण जो प्रश्न विचारलेला होता त्याची तरतूद या सप्लिमेंटरीमध्ये झालेली आहे. त्याच्यामुळे हे पैसे प्राप्त झाल्यानंतर लगेच ते त्यांना देण्यात येतील, त्यामुळे हा प्रश्न शिल्लक राहणार नाही. आणि त्याच्याचप्रमाणे ज्या कर्मचाऱ्यांना एन पी एस योजना अनुज्ञेय आहे या सर्व लोकांना आपण त्या याचे हप्ते भरण्यासाठी म्हणजे त्याला जॉईन करण्याबद्दल सांगावं अशी आपल्याला नम्र विनंती आहे. नाही 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 विक्रम काळे नाही कपिल पाटील ते हात वर करतायत तर मग त्यांना शिक्षा म्हणून खाली बसायचं आणि तुम्ही उभं राहा असं नाही सांग. त्यांनी त्यांना परवानगी दिली आणि एक दोनच प्रश्न अलाउड असतात, एक दोनच प्रश्न अलाउड असतात, त्यातला एक झालेला आहे 93 ला. सभापती महोदय एकच, सभापती महोदय मंत्री महोदय याच्यातला जो मुख्य प्रश्न आहे काय काय म्हणणं काय की 1 नोव्हेंबर 5 नंतर जे सेवेत आले त्या सगळ्यांना नवीनच पेन्शन योजना चालू आहे. डीसीपीएस होती, आता त्याचं कन्वर्जन एनपीएस मध्ये झालं. पण असं असताना सुद्धा काही शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे खाते अजूनही उघडलेले नाही. ही उघडणं ही सुद्धा आपल्या डिस्बर्समेंट अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. वित्त विभागानं सुद्धा शासन निर्णय निर्गमित केला, आपल्या विभागाने निर्मित केला, तरी सुद्धा त्यांची खाते अजून उघडलेली नाहीत. ते म्हणतायत की वाट पाहतायत जुनी मिळेल, ती होईल तेव्हा होईल निर्णय. पण आज शिक्षक मयत होतोय, त्याला अडचण होती कुटुंबाला, ही उघडून घेणं आपल्या विभागाची जबाबदारी आहे. तर त्यासाठी तुम्ही कारवाई करा, आमच्या त्याच्याबद्दल दुमत नाही. पण ही सगळ्यांची खाती उघडली जावी. प्रश्न विचारा काळे उगाच आपलं उभरायला की बोलतो प्रश्न. तर ही खाती उघडण्याबाबत सभापती महोदय या पुढील किमान जानेवारी संपण्याच्या अगोदर ही कारवाई पूर्ण केली जाईल का एवढाच माझा विषय आहे. सभापती महोदया ही खाती उघडण्यासाठी सरकारकडून जे काय करायला लागेल ते आम्ही करू, परंतु त्यांनी आपले हप्ते सुद्धा भरायला लागतील. त्याच्यामुळे याच्यामध्ये एक मीटिंग आपणा सर्वांबरोबर मीटिंग घेऊन, कारण काय होतं एका वेळेला एवढे हप्ते भरायचे म्हटलं तर एवढी वर्ष ते पेंडिंग राहिलेलं आहे, त्यांना काही सुविधा द्यायला लागतील, 2-4 हप्ते द्यायला लागतील आणि आम्ही ते त्याप्रमाणे कट करून घेऊ. फक्त आपल्याबरोबर मीटिंग घेऊन हे हप्ते आम्ही ठरवून घेऊ आणि त्यांची खाती उघडण्याची व्यवस्था करू.